सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण मस्त अशी सुपर टेस्टी ढाबा स्टाईल पनीर मसालाची भाजी पाहणार आहोत। खूप छान आणि सुपर टेस्टी आणि सिंपल रेसिपी आहे। चला तर सुरुवात करूया। ढाबा स्टाईल पनीर मसाला करण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। सगळ्यात आधी आपल्याला हे पनीर मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण एक एक मसाले घालून घेऊया। लाल तिखट घालत आहे एक छोटा टेबलस्पून। धने पूड घालून घ्यायचे आहे आपल्याला एक छोटा टेबलस्पून। थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। गरम मसाला एक छोटा टेबलस्पून घालून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा खूप नाही थोडाच घातलेला आहे गरम मसाला। क्रश केलेलं आलं आहे ते घालून घेतलेलं आहे। एकत्र करूया आपण हे। छान असं लावून घेऊया। हातानेच लावून घेते मी हे। हे आपण 10 मिनिटं साधारण साईडला ठेवून देऊया। आपण ग्रेव्हीमध्ये दही वापरणार आहोत। त्यासाठी इथे मी फ्रेश दही घेतलेलं आहे। खूप आंबट नाही आहे। 2 टेबलस्पून दही घेतलेलं आहे आणि इथे 1/2 टेबलस्पून बेसनचं पीठ घेतलेलं आहे। हे दह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित हे मिक्सर एकत्र करून घ्यायचं आहे। हे दही आपण ग्रेव्हीमध्ये कढईत ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये आपण जे ड्राय मसाले घेतलेले आहेत ते टाकून घेणार आहोत। सगळ्यात आधी धने टाकून घेऊया। हे पहा 2 टेबलस्पून मी धने घेतलेले आहेत। याच्यामध्ये 1/2 टेबलस्पून मी जिरे घालत आहे। हे पहा 1/2 टेबलस्पून जिरे घालत आहे। 1/2 टेबलस्पून बडीशेप घेतलेली आहे ती घालत आहे। 2 लवंगा घालायच्या आहेत। थोडीशी दालचिनी 1/2 तुकडा आहे हा दालचिनीचा तो घालत आहे। 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत त्या घालत आहे आणि 4 काळी मिरी घेतलेल्या आहे ती घालत आहे। आपल्याला हे साधारण 1-2 मिनटं भाजायचं आहे व्यवस्थित। करपवायचं नाही आहे। 2 मिनटं भाजणार आहोत आणि पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये याची पावडर करून घेणार आहोत। ड्राय मसाला आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवलेला आहे। तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला करून घेऊया। कढईमध्ये 1 टेबलस्पून मी तेल घालत आहे। याच्यामध्ये लागणारे मसाले तुम्हाला दाखवते। 1 मोठं टोमॅटो कट करून घेतलेलं आहे। 1/2 बीट घेतलेलं आहे किसून आणि रंग खूप छान येईल आपल्या भाजीला। 6 ते 7 लसूण पाकळ्या आहेत। थोडंसं आलं घेतलेलं आहे बारीक कट करून आणि 2 कांदे घेतलेले आहेत बारीक कट करून। आता आपण हे एक एक करून भाजून घेणार आहोत। सगळ्यात आधी मी इथं कांदा टाकून घेत आहे। आलंसुद्धा टाकत आहे। लसूण पाकळ्या टाकून घेत आहे। छान आपण कांदा लाल होईपर्यंत हे भाजून घेऊया। आपला कांदा इथे भाजून झालेला आहे। चांगला लाल झालेला आहे तुम्हाला दिसत असेल। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि बीट टाकून घेऊया किसलेलं। बीट किसून घातल्यामुळे मिक्सरमध्ये लवकर बारीक होतं। तुकडे घातले तर बऱ्याच वेळा ते तुकडे तसेच राहतात। छान असं आपण हे टोमॅटो मऊ होईपर्यंत जरा भाजणार आहोत आणि हे मिश्रण थंड झालं की मिक्सरमध्ये याची छान अशी आपण प्युरी करून घेणार आहोत। ग्रेव्हीसुद्धा थंड झालेली आहे आणि मिक्सरमधून मी प्युरी करून घेतलेली आहे। गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून मी बटर टाकून घेत आहे। याच्यामध्ये आपण पनीर जे मॅरिनेट केलेलं होतं ते टाकून घेणार आहोत। छान 1-2 मिनटं छान असं फ्राय करून घेणार आहोत आपण आपलं पनीर। साधारण 10 ते 15 मिनटं झालेले आहेत पनीर आपलं मॅरिनेट झालेलं आहे। गॅसची फ्लेम ही मी आता मोठी ठेवलेली आहे। मोठ्या फ्लेमवरती आपण हे 3 ते 4 मिनटं छान असं पनीर फ्राय करून घेऊया। आहेत आपलं पनीर इथे
तयार झालेला आहे, छान असं फ्राय झालेलं आहे. खूप वेळ ठेवायचं नाही आहे पनीर, नाही तर खूप असं चिवट होईल. गॅस मी बंद करत आहे. पनीर आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढूया आणि याच पॅनमध्ये आपण फोडणी करणार आहोत. 3 टेबलस्पून तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये इथे मी थोडंसं बटर घालून घेत आहे. बटर थोडंसं मेल्ट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे घालणार आहोत. हे पहा, जिरे घालून घ्यायचे आहेत. एक तेजपत्ता घालत आहे. आपण जी प्युरी केलेली आहे मिक्सरमध्ये ती घालणार आहोत. किती छान असा रंग आलेला आहे बीट टाकल्यामुळे, तुम्हाला दिसत असेल. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आपण मिसळून घेणार आहोत आणि हे पाणी आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत. एक 4 मिनटं आपण ही ग्रेव्ही भाजून घेऊया. झालेले आहेत, मी इथं मसाला भाजत आहे. आता आपण याच्यामध्ये जे दही तयार करून घेतलं होतं सुरुवातीला बेसन पीठ लावून, ते घालणार आहोत इथे. दही घालण्याच्या आधी आपण याच्यामध्ये सगळे तिखट मसाले घालून घेऊया, म्हणजे दही हलवायला आपल्याला वेळ पुरेल, नाही तर दही आपलं लगेचच इथं फाटून जाईल. एक एक मसाले ॲड करत आहे मी इथे. थोडासा गरम मसाला टाकत आहे. लाल तिखट आहे, रेग्युलर लाल तिखट आहे, हे घरी केलेलं, ते टाकत आहे मी इथे. धनेपूड टाकत आहे. थोडीशी हळद टाकत आहे. आपण जो मसाला तयार केला होता ड्राय पावडरचा ढाबा स्टाईल, तो टाकून घेत आहे सगळा. काश्मीरी लाल तिखट आहे बेडगी मिरचीचं, ते आपण रंगासाठी वापरतो. ते साधारण 1/2 टेबलस्पून मी इथे टाकून घेत आहे. एकत्र करूया या मसाल्यामध्ये आपण हे. आणि आता आपण हा दहीचा मसाला जो केलेला आहे तो टाकून घेणार आहोत. खूप छान असा फ्लेवर येईल आपल्या पनीर मसाला या भाजीला. छान असं एकत्र करूया. थोडंसं मी पाणी टाकत आहे याच्यामध्ये. पाणी टाकून घेत आहे मी इथे. पहा, दह्याचं जे भांडं आहे तेच टाकत आहे मी इथे विसळून. मीठ टाकून घेत आहे चवीनुसार. दही याच्यातलं फाटलं नाही पाहिजे याची काळजी घ्या. मसाल्याला 1 बॉईल येईपर्यंत आपण हा थोडासा हलवत राहणार आहोत आणि नंतर याच्यावरती झाकण झाकणार आहोत आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपण 5 ते 6 मिनटं हा मसाला परत भाजून घेणार आहोत. हे पहा, दही आपलं इथं फुटलेलं नाही आहे. मसाला आपला गॅसवरती पॅनमध्ये असा तडतड करत आहे, तुम्हाला दिसत असेल. साधारण 1 बॉईल आलेला आहे याला. इथे झाकण झाकत आहे आणि 7 मिनटं छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊया. आपण पाहूया मसाला भाजलेला आहे की नाही आपला. हे पहा, तेल छान असं सुटलेलं आहे. मसाला आपला इथे भाजून झालेला आहे. इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. मिक्सरचं भांडंच विसरून घेतलेलं आहे, ते पाणी इथे घालून घेत आहे मी. 1 वाटी घेतलेलं आहे ते. आपण पनीर जे घेतलं होतं मॅरिनेट करून भाजून, ते घालून घेणार आहोत आपण इथे. याच्यात सुद्धा थोडंसं पाणी टाकून आपण हे टाकून घेणार आहोत विसरून. खूप नाही पाणी घेतलेलं, थोडंच घेतलेलं आहे.
थोडीशी मी एक टेबलस्पून कसुरी मेथी घेतलेली आहे, हे पहा एक टेबलस्पून कसुरी मेथी आहे। कसुरी मेथीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये हातावरती घेऊन क्रश करून घालायची आहे। हे पहा खूप छान फ्लेवर येतो याने। एकत्र करूया, झाकण ठेवून आपण परत एक याला 5 मिनटं छान असं पनीर शिजवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवलेली आहे, मीडियम फ्लेमवरती एक 5 मिनटं शिजवून घेऊया। भाजी इथे मस्त तयार झालेली आहे, किती मस्त आणि छान रंग आलेला आहे तुम्हाला दिसत असेल इथे। हे पहा मस्त गरमागरम पनीर मसाला ढाबा स्टाईल इथे तयार झालेला आहे। हे पहा किती छान दिसत आहे, पनीर ही एकदम सॉफ्ट छान असं शिजलेलं आहे। गॅस मी इथं बंद करायच्या आधी थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे। आपण ही भाजी आता सर्व करण्यासाठी घेऊया। पनीर मसाला इथे तयार झालेला आहे, तो मी बाउलमध्ये काढून घेत आहे। रंग आपण पीठ टाकल्यामुळे किती छान आलेला आहे तुम्हाला दिसत असेल। तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये स्पायसेस ॲड करू शकता कमी जास्त। रोटी, बटर नान, चपाती, राईस कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता।